करण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, काय परिपत्रक, 5वी 8वी वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी 3 एप्रिल 2024. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून इयत्ता 5वी आणि 8वीसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचं निश्चित केलं आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील राज्यमंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या इयत्ता 5वी आणि 8वीसाठी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा घेण्यात यावी असा निर्देश आहे. सदर शासन निर्णय हा सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांसाठी लागू करण्यात आलेला आहे. तर बघा, तुम्हाला समजलं असेल की आता 2023-24 पासून इयत्ता 5वी आणि 8वीची वार्षिक परीक्षा होणार आहे आणि शासन निर्णय जो झालेला आहे त्यानुसार आता इयत्ता 5वी आणि 8वीमध्ये विद्यार्थ्यांना आपण जर त्यांच्यामध्ये त्या वर्गाच्या क्षमता जर नसतील तर त्यांना आपण नापाससुद्धा करू शकतो आणि त्याच वर्गात ठेवू शकतो अशा प्रकारचा आदेश झालेला आहे. सदर निर्णय हा सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी लागू करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार इयत्ता 5वी 8वी वार्षिक परीक्षा ही द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. म्हणजे आता आपल्याला जे द्विभाषिक पुस्तकं मिळाली आहे त्याचा भाग 3 आणि भाग 4 यावर आधारित ही वार्षिक परीक्षा 5वी आणि 8वीची असणार आहे. या वार्षिक परीक्षेसाठी इयत्ता 5वीला प्रथम भाषा म्हणजे मराठी, द्वितीय भाषा हिंदी, तृतीय भाषा इंग्रजी, गणित आणि परिसर अभ्यास हे विषय असणार आहेत. तर इथं 8वीला मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास, मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र हे विषय असतील. तसे इयत्ता 5वी आणि 8वीसाठी सातत्यपूर्ण सर्वोकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन 2 म्हणजे वार्षिक परीक्षा असणार आहे. सदर परीक्षेकरता प्रत्येक शाळांनी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घेण्यात यावी. शाळांनी प्रश्नपत्रिका विकसन करताना राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी त्यांच्या जी वेबसाईट आहे त्या संकेतस्थळावर इयत्ता 5वी आणि 8वी वार्षिक परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका तसं संविधान तक्ते उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा वापर करून प्रश्नपत्रिका तयार करायच्या तसं आव्हान परिषदेच्या वतीनं म्हटलेलं आहे. इयत्ता 5वी व 8वीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी ज्या विषयात उत्तीर्ण होऊ शकणार नाही, समजा जर एखाद्या विषयात त्याला कमी क्षमता राहिल्या असतील तर शाळेमार्फत त्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करायचं आणि त्यानंतरसुद्धा त्याचा निकाल आपण 2 महिन्याच्या आत त्याला पुनर्परीक्षा देऊन त्याचा निकाल लावू शकतो. पुनर्परीक्षेचं आयोजन देखील उपरोल्लेखित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित शाळांनी करायचं आहे. पुनर्परीक्षा घेताना शाळांनी कोणतीही दक्षता घ्यायची याबाबतचे निर्देश संबंधित शासन निर्णयात दिलेले आहेत. नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजे पॅट शैक्षणिक वर्ष 2023-24 वर्षात राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता 3री ते 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी एकूण 10 माध्यमांकरिता 3 नियतकालिक मूल्यांकन पॅटचं चाचणीचं आयोजन करण्यात येत आहे. त्यापैकी आतापर्यंत पायाभूत चाचणी व संकलित मूल्यांकन 1चे आयोजन करण्यात आले असून संकलित मूल्यांकन 2चे आयोजन दिनांक 2, 3 व 4 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये एकाच वेळी करण्यात येणार आहे. म्हणजे जी संकलित मूल्यांकन 2चं आयोजन आहे 2, 3 आणि 4 या तारखेला करायचं आहे. इयत्ता 3री, 4थी, 6वी आणि 7वी करता प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी 3 विषयाकरता नियतकालिक मूल्यांकन चाचणी हीच संकलित मूल्यांकन 2 असेल. बघा, आता 3री, 4थी, 6वी, 7वीसाठी भाषा, गणित आणि इंग्रजी याचे जे पेपर जे नियतकालिक जे पेपर येतील ते पेपरच आपल्या संकलित मूल्यांकन 2 म्हणून वापरता येतील आणि या विषयासाठी स्वतंत्रपणे संकलित मूल्यांकन 2 घेण्यात येणार नाही, दुसरे पेपर घ्यायचे नाही आहेत. हे 3 पेपर हेच राहतील आणि उर्वरित विषयाचे मात्र संकलित मूल्यांकन 2च्या शाळा जे पेपर आहेत ते आपण अलग पेपर घेऊ शकतो. म्हणजे संकलित मूल्यांकन करताना मात्र मराठी, गणित आणि इंग्रजी हे जे पेपर आहेत हे पेपर आपल्याला तेच ठेवायचे आहेत, तेच आपल्याला त्याचं गुणदान करायचं आहे. इयत्ता 5वी आणि 8वीसाठी मात्र नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट ही संकलित मूल्यांकन 2 असणार नाही. बघा, इयत्ता 5वी आणि 8वीसाठी मात्र संकलित मूल्यांकन चाचणीसाठी हे जे 3 विषय आहेत हे 3 विषय चाचणी अलग असणार आहे. ते आपल्याला संकलित मूल्यमापनासाठी वापरता येणार नाही. आपल्याला या 2 विषयासाठी वार्षिक परीक्षा वेगळी घ्यावी लागणार आहे. म्हणजे सगळे विषयाचे पेपर आपल्याला अलग घ्यावे लागणार आहेत आणि हे 3 पेपर मात्र पॅट म्हणून या 3 पेपर चाचणी आपल्याला घ्यावे लागणार आहे. त्यामुळे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांनी दिनांक 2, 3 व 4 एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणीचं आयोजन निश्चित केले असल्यामुळे सदर चाचणीनंतर वार्षिक परीक्षेचं आयोजन शाळांनी करायचं आहे. बघा, तर ह्या 3 चाचण्या आपल्याला 2, 3, 4ला घ्यायच्या आणि त्यानंतर आपण वार्षिक परीक्षा
घेऊ शकतो, म्हणजे याच्यानंतर आपल्या वार्षिक परीक्षा कधी घ्यायची असं परीक्षेच्या वतीनं स्पष्ट करण्यात येत आहे. सर्व शाळांनी वडील सूचनेप्रमाणे आपल्या स्तरावर येता पाचवी व आठवीची वार्षिक परीक्षा शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी करून यशस्वीपणे परीक्षा पार पाडाव्या यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेमार्फत करण्यात येत आहे. बघा, आपल्याला याच्यात समजलं आहे की आता ज्या पॅट पॅट ज्या चाचण्या होत्या नियतकालिक, ते आपण एक पायाभूत एक चाचणी घेतली होती आणि नंतर एक संकलित मूल्यमापन एकचे चाचणी घेतली होती. ह्या दोन चाचण्या झाल्या होत्या. आता तिसरी चाचणी जी आहे ती आपल्याला आता 2, 3 आणि 4 या एप्रिलला 4 एप्रिल या कालावधीत घ्यायची आहे. आणि संकलित मूल्यमापन करताना आपल्याला 5वी आणि 8वीला आपल्याला हे 3 विषय आहेत, हे 3 विषय स्वतंत्रपणे अलग करायचे आणि आपल्या सर्व बाकीचे सर्व विषयाचे आपल्याला परत संकलित 2 पेपर घ्यायचे आहेत. आणि 3री 4थी 6वी 7वीसाठी मात्र ते 3 विषय जे आहेत ते 3 विषयाचेच पेपर आपल्याला घेऊन तेच संकलित मूल्यमापनासाठी आपल्याला करायला धरण्यात येतील. आपल्याला अलग घ्यायचे काम नाही, परंतु 5वी आणि 8वीला आपल्याला ते पेपर अलग घ्यावे लागतील आणि तरच आपलं संकलित मूल्यमापन सर्व विषयाचं होणार आहे. अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वाची परिपत्रक आहे, आपल्याला समजलं असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.